मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुनी मनामध्ये भरला। गुणग्याचा रस्ता आहे आणि इथे आल्यावर तुम्हाला हा ट्रायंगल दिसेल। इथे आपला एक भगवा ध्वज पण लावलेला आहे आणि इथून तुम्हाला ह्या सरळ रस्त्याला जायचं आहे, जेणेकरून तिथे तुम्हाला ती बिल्डिंग दिसेल। बिल्डिंगचं नाव आहे गजानन अपार्टमेंट आणि इथे तुम्हाला ही दुकानं दिसतील, त्याच्यावरून समजून जा। तर ह्या साईडला जो रस्ता गेलाय तिकडे पाठीमागे किल्ला बनवलाय आम्ही। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। मी सुमित विलिंग आहे नकाशामध्ये आणि जेवढं ऍक्च्युअल मध्ये आहे तिथे किल्ल्यावर ते सगळं आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय। थोडी साईज इकडे तिकडे झाली असेल पण डिटेलिंग पूर्ण दाखवलेली आहे। तर आपण आता सुरुवातीपासून बघूया आम्ही काय काय केलंय। सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे, त्यामुळे तुम्हाला इथे येण्यासाठी बोटींचा वापर करायला लागतो। किल्ल्याचे प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला आहे। जर तुम्ही बाहेरून बोटीने एक फेरा मारला तर तुम्हाला दिसणार नाही इथे प्रवेशद्वार आहे की नाही, पण जर तुम्ही तटाजवळ उतराल तेव्हा तुम्हाला एक मध्ये खिंड दिसते आणि या खिंडीला वळसा घालून गेले की तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार लागतं। प्रवेशद्वारामधून आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला मुख्य नगरखाना लागतो। नगरखाना म्हणजे गडावरील विशिष्ट कार्यक्रमाच्या किंवा सूचनेच्या प्रसंगी सूचना देण्यासाठी, इशारा देण्यासाठी त्याच्यावर चढून नगारा, शिंग, तुतारी इतर वाद्य वाजवली जायची आणि ही जागा किल्ल्यावर सर्वोच्च असायची, ज्याच्यामुळे सगळीकडे आवाज जाईल असा। मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुनी मनामध्ये भरला। इथून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एक छोटे खाणी मंदिर लागतं, मारुती रायाचं मंदिर आहे। नगरखान्याच्या इथून जो सरळ रस्ता होतो त्याच्या शेवटी महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एक छोटीशी पिंड देखील तयार केलेली आहे। त्याच्याच बाजूला श्री शिवराजेश्वर मंदिर आहे। श्री शिवराजेश्वर देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठेही दिसणार नाही अशी एक प्रतिमा तुम्हाला तिथे दिसते। सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर इथे येते। शिवराजेश्वर मंदिराच्या बाजूला शाळा आहे। आता ही शाळा म्हणजे नक्की कसली होती ते नक्की अजून इतिहास संदर्भ त्याचा माहित नाही आपल्याला। गडाचे बांधकाम करताना सुरुवातीला पाणी पाहूनच काम चालू केलं जायचं, त्याच्यामुळे हा महापुरुष मंदिराच्या बाजूला एक तलाव खोदलेला तुम्हाला दिसेल। सर्व शिबंदीला पुरेल एवढा तो तलाव खोदला जायचा, त्याच्यात तेवढं पाणी साठवता येईल एवढा तलाव। इथे पूर्ण शेत दाखवलेलं आहे आणि शेतामध्ये एक दाम्पत्य काम करताना दाखवले इथे आम्ही। मुख्य नगरखान्याच्या साईडला तुम्ही याल तर इथे पद्मचिन्ह आणि हस्तचिन्ह आहे। पद्मचिन्ह म्हणजे महाराजांच्या पायाचा ठसा आणि हस्तचिन्ह म्हणजे महाराजांच्या हाताचा ठसा। नकाशामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, ते म्हणजे फांदी तुटलेले नारळाचे झाड। आता हे फांदी तुटलेले असं का लिहिलंय, कारण इथे ना एक वाय आकाराचं झाड होतं, म्हणजे एका झाडाला दोन फांद्या फुटलेल्या नारळाच्या ते पण, तर त्यातली जी एक फांदी होती ती तुटून पडली, सध्या वीज पडली त्याच्यावर आणि ती तुटून पडलेली आहे। तर आम्ही पण जे तसंच दाखवलंय, एक फांदी अर्धी दाखवली आणि एक पूर्ण दाखवली। रस्त्याच्या वळणाला तुम्हाला इथे एक तुळशी वृंदावन पाहायला भेटेल। पुढे आम्ही एक दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय। शिवाजी महाराज रस्त्यातून चालतायत आणि समोरून एक मावळा येऊन त्यांना खबर देतोय आणि त्यांच्या दोन्ही साईडला दोन अमात्य उभे। हा इकडे नियतीचा किल्ला आहे, त्याचा जास्त इतिहासामध्ये संदर्भ सापडत नाही, तो नकाशामध्ये आहे तर आम्ही तो बनवण्याचा इथे छोटासा प्रयत्न केला। ते दुधबाव विहीर आहे। बाव म्हणजे काय तर कोकणामध्ये विहिरीला बाव असं संबोधलं जातं। गडावरती तीन गोड्या पाण्याची विहिरी आहेत, तर त्यांच्या त्या वेळेनुसार त्यांनी ते नाव तसं ओळखता यावं म्हणून तो वेगवेगळं ठेवला असेल, दुधबाव, साखरबाव आणि दहीबाव। तरी साखरबाव विहीर आहे आणि ही पुढची तिसरी दहीबाव। बुरुज तसे अनेक प्रकारचे असतात आणि ते तुम्हाला वेगवेगळ्या किल्ल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने बांधलेले तुम्हाला दिसतील। त्यातलाच एक विशिष्ट पद्धतीने बांधलेला असा लाकडी बुरुज तुम्हाला या किल्ल्यावर दिसेल। किल्ल्यावर राज्य करणाऱ्या, नांदणाऱ्या, राजवट करणाऱ्या साम्राज्याचे, स्वराज्याचे निशाण लावण्याची जागा प्रामुख्याने उंच ठिकाणी बुरुजावर असावे म्हणून ते आम्ही निशाण बुरुज बनवले आहे। गुन्हा केलेल्या गुन्हेगारांना, फितुरांना, आरोपींना शिक्षा म्हणून कैद्यांना कैद ठेवण्याच्या, डांबून ठेवण्याच्या सुरक्षित कोठड्या म्हणजे अंधार कोठड्या। कोरडा तलाव आहे इथे। गडावरती पाण्याचा अपुरा साठा होऊ नये म्हणून हा एक्स्ट्रा बांधला आहे इथे। राजवाडा, राजांच्या कुटुंबाच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून हा राजवाडा बांधला जायचा।
शिवरायांच्या राजवाडीचे अवशेष आजही आपण रायगड राजगड अशा ठिकाणी पाहू शकतो आणि इथे देखील या नकाशात राजगडाचे अवशेष दिलेले पण आम्ही तो बनवण्याचा एक प्रयत्न केला पण या ज्या तुम्ही तडा बघू शकता तुम्हाला ठिकठिकाणी राजवाडीचे अवशेष किंवा काही कुठल्याही गोष्टीचे अवशेष बघायला भेटतील कारण ते आपण जपलंच नाही कधी तर आपल्याला तेच बघायला भेटणार आहे. तर आता पण आपल्याला वेळ आहे आपण आता पण ते संवर्धन करू शकतो. गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं ही खूप काळाची गरज आहे कारण आपल्याला पुढे इतिहास चालवायचा आहे आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुची मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ही प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला खूप मोठं महत्व होतं कारण हा पहिला किल्ला होता पहिला जलदुर्ग होता. या किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर या बेटाचं नाव कुर्टे बेटे या बेटावर 48 एकरात पसरलेले आहे आणि ही जी तटबंदी दिसते तुम्हाला या तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर एवढी आहे. या किल्ल्याला मालवण येथील जंजिरा असे देखील म्हटले जाते. सह्याद्रीमधले किल्ले तर सर्वांनाच माहिती आहे भुईकोट आणि डोंगरी भागात ते केलेले आहेत परंतु सागरी शत्रू ओळखून त्याची स्वारी परत लावण्यासाठी जलदुर्गाची देखील तितकीच गरज आहे हे महाराजांनी तेव्हाच ओळखलं होतं आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं देखील म्हटलं जातं. श्री सन 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचं हे बेट महाराजांना भेटलं. महाराजांच्या हस्ते या किल्ल्याची तटांची पायाभरणी देखील झाली असं म्हणतात. या किल्ल्याच्या बांधकामासाठी जवळजवळ 1 कोटी होऊन खर्ची पडले. तर हे 1 कोटी होऊन आताच्या काळामध्ये किती होतात हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि याला उभारण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागला होता. किल्ल्याचं संपूर्ण बांधकाम हे हिरोजी इंदोलकरांनीच केलेलं आहे. तेच हिरोजी इंदोलकर ज्यांनी रायगड बांधला होता. या किल्ल्याला अरबी समुद्राच्या लाटा झेलता याव्या यासाठी दक्षिणेकडे तटाच्या पायात 500 खंडी शिसं घातलं होतं आणि तटाच्या बांधणीसाठी 80,000 होऊन खर्ची पडले होते. शिवकालीन बकरी तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेला हा मजकूर जरूर आठवला असेल. 84 बंदरात हा जंजिरा 18 टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला सिंधुदुर्ग जंजिरा जगी आसमान तारा जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन राजाचा भूषण अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच 15वे रत्न महाराजास प्राप्त झाले. या किल्ल्यावर भरपूर अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज अगदी आपल्या जवळ आहेत याचा आभास आपल्याला होतो. तर या किल्ल्याला एकदा तुम्ही नक्की भेट द्या आणि आम्ही बनवलेला हा किल्ला तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपले बाकीचे व्हिडिओ बघितले आणि या किल्ल्याचे पार्ट्स बघितले तर तुम्हाला एवढी गोष्ट समजेल की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपली संस्कृती जपण्याचा एक प्रयत्न करत असतो. म्हणून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. राकट देशा कणखर देशा दगडाचा देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्यांची अनसंतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देश अनधर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अनवीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची नावकाची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची महावंदनीय प्राणप्रिय माय मराठी अमुची.